मी अमृता कट एंड स्टिच चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिकवणार आहे इंची टेपबद्दल. नवीन शिवण क्लास करणाऱ्या महिलांसाठी सर्वात प्रथम टेपची माहिती खूप आवश्यक आहे. चला तर मग शिकूया. हा संपूर्ण टेप 1.5 मीटरचा असतो. मी इथे माहिती पण दिली आहे, संपूर्ण टेप हा 1.5 मीटरचा असतो, म्हणजेच 60 इंच. इंचामध्ये बघितलं तर हा 60 इंच येतो, आणि मीटर म्हटलं तर हा 1.5 मीटरचा येतो. 1 मीटर आपल्याला प्रश्न पडेल की 1 मीटर म्हणजे किती इंच. 1 मीटर म्हणजे 40 इंच. हा संपूर्ण टेप 1 मीटरचा. 50 सेंटीमीटर म्हणजे 1/2 मीटर आणि 25 सेंटीमीटर म्हणजे 1/4 मीटर. सुरुवातीला हा इंच असतो, ह्या मागच्या साईडने हा सेंटीमीटर असतो. सेंटीमीटरकडनं बघितलं तर हा 50 सेंटीमीटर. 50 सेंटीमीटर 1/2 मीटर होतो आणि 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर होतो. याचेच सोप्या भाषेत याचे चार भाग जर केले तर हा 1/2 मीटर होतो. तुम्हाला अगदी सोप्या भाषेत मी सांगते, याचेच चार भाग जर केले तर हा 1/2 मीटर होतो, आणि 2 भाग केले तर 1/2 मीटर होतो, आणि हा संपूर्ण 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर होतो. आता इंचाकडे वळूया आपण. सुरुवातीच्या 3 रेषा 1/2 इंच म्हणजे ह्या, नंतरचा हा बाण ही मधली मोठी रेषे तो 1/2 इंच होतो, आणि त्याच्या पुढे अजून 2 रेषा घेतल्या का तो 1/2 इंच होतो, आणि हा संपूर्ण 1 इंच होतो. इकडे बघा, आता ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत हा संपूर्ण 1 इंच आहे. त्याचा सेंटर 1/2 इंच, त्याच्यापुढे 3 रेषा 1/2 इंच आणि हा 1 इंच. 1 इंचाच्या पुढे 3 रेषा घेतल्या की ही 1/4 इंच होतो, आणि 1 इंचाच्या पुढे हा जो मधला बाण आहे तिथपर्यंत 1.5 इंच होतो. 1.5 इंचाच्या पुढे हा जो एक बाण आहे तो 1.25 मीटर होतो, आणि हा संपूर्ण 2 इंच. अशा प्रकारे संपूर्ण टेप मोजत जायचा. ही झाली संपूर्ण टेपची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.